नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचं आपल्या चॅनल वरती या नवीन ब्लॉग मध्ये। आणि सर्व श्रीनाथ भक्तांचे सहर्ष स्वागत। तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल, आज आपण आलोय श्री क्षेत्र वीर येथे। आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आता सुरू आहे श्रीनाथ मस्कोबांची यात्रा। तर वीर हे गाव सासवड पासून आणि आपल्या सारवाळ्या फाट्यापासून जवळ आहे। श्रीनाथ मस्कोबांच्या या यात्रेला पंचक्रोशीतील लाखो भाविकांची गर्दी इथं जमलेली असते। आणि पंचक्रोशीतीलच काय तर लांब लांबच्या शहरातून इथं लोक येतात श्रीनाथ मस्कोबांच्या दर्शनासाठी। तर आता आपण जाऊयात मंदिरामध्ये आणि घेऊयात श्रीनाथ मस्कोबांचे दर्शन। चला तर सवाई सर्जाच्या नावानं चांग बल। तर श्रीनाथ मस्कोबा म्हणजेच काल भैरवनाथाचे अवतार, भगवान शंकरांचे अवतार आपण त्यांना मानतो। तर श्रीनाथ मस्कोबांची यात्रा ही मागी पौर्णिमेला सुरू होत असते आणि त्याची सांगता 11 दिवसानंतर होते मारामारीच्या दिवशी। आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीपर्यंत भाविकांची इथं गर्दी असते। तर त्यानंतर महाशिवरात्रीपर्यंत इथं भाविकांची रेलचेल सुरू असते असं हे श्रीनाथ मस्कोबांच्या मंदिराचा परिसर पूर्ण गुलालाने भरून गेलेला आहे। जसं आपण जेजुरीला भंडारा आणि खोबरं उधळतो तसं इथं गुलाल खोबरं उधळतात। या यात्रेत बरेच आपले पारंपरिक गोष्टी होत असतात जसं की भाकणूक वगैरे। तर भाकणूक म्हणजे पुढील वर्षात जे काही गोष्टी होणार आहेत त्याचं भाकीत केलं जातं या यात्रेत। तर अशा आपल्या काही पारंपरिक गोष्टीसुद्धा या यात्रेत जपल्या जातात। आता आपण जाऊयात मंदिराच्या आतमध्ये श्रीनाथ मस्कोबांच्या दर्शनासाठी। चला तर मित्रांनो, आपलं श्रीनाथ मस्कोबांचं दर्शन झालेलं आहे। तर वीर हे ॲक्च्युली आमच्या मामांचं गाव, त्यामुळे लहानपणापासून वीरच्या यात्रेत आम्ही यायचो। तर त्याच आठवणी काही जागा होतात या यात्रेतून फिरताना, मस्त मजा येते। लॉकडाऊन नंतरचं स्वरूप काहीसं वेगळं आहे पण यावर्षी भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे। तर हा आमचा आजचा ग्रुप, आमच्या आत्याच्या मुली, आमचा ग्रुप इथं बसलेला आहे पाळण्याची राईड घ्यायला। त्यावेळी जास्ती काही पाळणे नाही आहेत पण ठीक आहे, जेवढा आहे तेवढ्याच मजा करूयात आपण। राईड सुरू झालेली आहे आपली।
2000 years later. रिएक्शन बघायला तयार वा, कसं वाटतंय? चक्कर आलेली आहे, चक्कर येत आहे. राईड नंतरची रिएक्शन, सगळ्यांनी डोकं धरलेलं आहे. आठांडला उड्या मारायला आवडतात, गेलाय उड्या मारायला. हा बघा आपला तर मित्रांनो, आपले बर्फाचे गोळे तयार होतात. यात्रेत आले की अशी मजा व्हायलाच पाहिजे, नाही का? आवडला का तुला? आमचे वीरगावचे हिरो अथर्व धुमाळ, अथर्व धुमाळांनी आम्हाला गोळेवाला दाखवलं. कसं आहे अथर्व? सगळे एन्जॉय करतात, आमची गँग गोळा एन्जॉय करते. तर मित्रांनो, श्री क्षेत्र वीर हे पुण्यापासून 55 किलोमीटरवरती आहे अप्रॉक्झिमेटली. आणि तुम्ही जर सारोळा मार्गे आला, म्हणजे पुणे बँगलोर हायवेवरून सारोळा फाटा तिथून आतमध्ये आला, तर तिथून साधारण 62 म्हणजे 62 किलोमीटर पडतं वीर. आणि सध्याच पुण्यापासून स्वारगेटवरून वीरपर्यंत एक PMPL बससुद्धा सुरू झालेली आहे, त्यामुळे बरेच भाविकांचीही सोय झालेली आहे. तर वीरचे लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल, तुम्ही जाऊन चेक करू शकता. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथं एक मस्त सूर्यास्त होतं. एकीकडे श्रीनाथ मस्कोबांसाठी उधळला जातोय गुलाल खोबरं, आणि इथं सूर्यदेवसुद्धा सूर्यास्ताच्या वेळेला उधळण करत आहेत भगव्या रंगाची. तर हा व्लॉग मी इथंच संपवतो मित्रांनो. तुम्हाला श्रीनाथ मस्कोबांचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्री आहे, नक्कीच करा सबस्क्राईब. आणि बेल आयकॉन दाबून टाका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.